सोलापुरात आता एक मोठी आणि तितकीच महत्त्वाची बातमी समोर येते. मोहोळमध्ये मराठा आंदोलकांनी अजित पवार यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलाय. अनगर ते मोहोळ दरम्यान अजितदादांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढलेली होती. दरम्यान मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सुद्धा दिल्या. ताफा अडवण्याचा प्रयत्न केलेल्या मराठा आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. पुण्यातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते रात्री मुंबईत धडकलेत. सरकारनं जरांगे यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास वर्षा बंगल्यासह मंत्रालयाला घेराव घालणार असा थेट इशाराच या आंदोलकांनी दिलेला होता. दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांनी आंदोलकांची भेट घेतलीये आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घालून देण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. सोमवारी 3 न्यायाधीशांसोबत सरकार चर्चा करणार असून गुन्हे मागे घेण्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याचं सुद्धा या ठिकाणी मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलेलं आहे. पुण्यावरून आंदोलनकर्ते आलेले त्यांचे 5 प्रतिनिधी मी आणि माननीय मुख्यमंत्री यांची भेट करून देण्याचं या ठिकाणी मी त्या शिष्टमंडळाला किंवा आंदोलनकर्त्यांना सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर त्यांची चर्चा केली जाईल. तिन्ही माननीय निवृत्त न्यायमूर्ती महोदयांच्या बरोबर मी स्वतः बोलतो, त्यांना विनंती करतो आणि त्यांना शक्य